नमस्कार, मी अक्षता नाईक, डी मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या आम्ही आहोत शहापूर आणि शास्त्रीनगरला जोडणाऱ्या ब्रिज येथे. या ठिकाणी ब्रिजची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. ही समस्या मार्गी लागण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, मात्र ही समस्या अजूनही जैसे ते आहे. त्यामुळे आम्ही याचा आढावा घेण्यासाठी पुन्हा या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्यासोबत आहेत जोशी पुजारी सर, यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, नेमकी काय समस्या आहे? तर हे फार पूर्वीचं ब्रिज आहे आणि एकदम पडायला लागले आणि कोणकोण लोकं येतात जातात त्यांना खूप त्रास व्हाले आणि वयस्क लोकं असतात त्यांना तरी प्रत्येकाने असं एकदम भीती वाटतं आहे आणि यायचं पण त्रास वाटतं आहे म्हटलं आणि हे तरी एकदम केव्हा पडतं सांगता येत नाही तसं आहे आणि ह्याच्यासाठी थोडं सुधारण करून आणि नवीन हे ब्रिज केलं तर फार चांगलं होतं आहे. या ठिकाणी असं कोणता अनर्थ घडलेला आहे का? अनर्थ घडलेलं आता मी पण आता इथं नवीन आले, 2 महिने झाले आता येऊन, त्याच्यात काय हे घडलं नाही. आणि इकडच्या लोकांना विचारलं तर ते समजणार. आणि इथं शाळा पण आहे, मुलं पण येतं जाता करतात, ते पण हे आहे. त्याच्यासाठी मुलं तरी घाबरून हे जातात. आता सध्या इकडे पंत्रा संपूर्ण गंजलेला आहे, त्यामुळे इथे दगड घातलेला आहे. तर येण्याजाण्यासाठी मार्ग तुम्हाला व्यवस्थित आहे का? व्यवस्थित नाही आहे. अवश्य व्हायला पाहिजे, रिपेअर व्हायला पाहिजे, नाहीतर दुसरा हे करायला पाहिजे. पावसाच्या पाण्याने हा जो ब्रिज आहे हा गंजलेला आहे. कशाप्रकारे गंजलेला आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर असे होल पडलेले आहेत पत्र्याला. तसेच जर तुम्ही इकडे आलात तर या ठिकाणी दगड घातलेला आहे. आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडेकर आहेत. तर मी अवधूतला सांगते की हा दगड थोडा हलवून दाखव अवधूत, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना समजेल की कशाप्रकारे हा खड्डा इकडे आहे. कोणताही अनर्थ घडू नये, तसेच कोणीही यामध्ये पाय अडकून पडू नये याकरिता या ठिकाणी दगड घातलेला आहे. या ठिकाणी अनेक वयोवृद्ध दररोज येजा करत असतात, कारण शास्त्रीनगर आणि शहापूरला जोडणारा हा एकच असा मार्ग आहे, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची येजा असते. या ठिकाणी वयोवृद्ध लहान मुलेसुद्धा येजा करत असतात, त्यामुळे हा धोका ओळखून घेऊन प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी आहे. मी ब्रिजवरून येते तेव्हा हा खड्डा दिसला की माझ्या नातीचे मला इतकी भीती वाटते. आणि सगळीच लहान शाळा आहे जवळ आणि लहान मुलं सगळी येतात जातात, तर कृपा करून आपण सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा ब्रिज तेवढा व्यवस्थित करून घ्यावा असं मला खूप मनापासून वाटतं. आणि माझी नात तिथे बघते आणि परत घाण पाणी दिसतं, तिला खालचं पाणी दिसतं, मला भीती वाटते म्हणजे कदाचित तिचा पाय जाईल किंवा काय, आणि दगड घातलेला आहे. तर एवढं कळकळीची विनंती आहे की हा ब्रिज लवकरात लवकर करावा. शहापूर हुलबत्ते कॉलनी आणि शास्त्रीनगरला जोडणारा हा लोखंडी पूल आहे, मात्र या लोखंडी पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी हा या लोखंडी ब्रिजची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी विनंती या भागातील नागरिकांनी केलेली आहे.